नमस्कार मंडळी, वेरी गुड आफ्टरनून आणि तुमचं स्वागत आहे आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती। आणि तुम्ही माकड बघितलं होतं ना, जो एका माकडाच्या केसामधनं वा काढत असते, पण इकडे विषय अलगच आहे। तर काय करतेस तू? मी डॅडूचा कान मधला गुलाल काढते। हा, काल पालखीमध्ये गेलो होतो ना, तर भरपूर गुलाल उडवला आणि तोच गुलाल काढते बघा। आंघोळ तर केली मी, पण कुठे ना कुठे उरलेला आहे तो काढते बघा। आणि आणायला बघा, रेड रेड सुसू इन द बेड। मम्मा कुठे आहे? मम्मा दुसऱ्यामध्ये आहेच नाही। आता दुसऱ्या कानातला काढेल बघा। हा, माझ्या नाकात पण आहे गुलाल, काढ। तर आज निघालोय आम्ही जसकर रत्नू आईच्या जत्रेला। आपल्या सोबत अनया आहे, जिने लाल लाल ड्रेस घातलाय बघा। हाय अनया, ऍपल कट अनया आहे आपल्या जवळ, है ना? कोणता ऍपल कट आहे? 13 की 14? 13 प्रो। आता 15 प्रो रेडी व्हायला गेली। बापरे, एक चप्पल तुटला तुझा, आता दुसरा चप्पल घेऊन आलीस तू। हा, मस्त पण। आणि हाईट चप्पल घातल्यावरती हाईट बघ किती वाढली तिची। हा, बिना हिलशी माझ्या खांदे एवढी पण नाहीत, आता काना एवढी येईल। ही बघा किते कानापर्यंत पोहोचली ना। आणि हिल्स काढ, हिल्स काढ, अभी पता चलेगा सच्चाई। अनयाला आमच्या पसारा दिसत नाही। पसारा तुला दिसला ना, पसारा तुला दिसला ना, पाय टोचलला माझा तुझा पसारा, जा ठेव आत मध्ये। चला बसलोय आता गाडी मध्ये, कुठे जाण्या आधी गणपती बाप्पा बोलया। तर मंडळी, आता पोहोचलोय आपण जसकर गावामध्ये। आणि जसकर गावामध्ये तुम्ही येत आहे तर हायवे वरनं 500 मीटर आतमध्ये यायला लागते ना मंदिरापाशी, पण त्या 500 मीटरच्या लाईक 200 मीटर पासूनच ही जत्रा सुरू होते। जत्रेमध्ये बघा, ब्लँकेट कप जे काय पाहिजे तुम्हाला भेटतील। आणि आपल्या उरण गावातली सर्वात मोठी जत्रा असं म्हणायला काही हरकत नाही। खूप सारे भाविक येतात, खूप सारे श्रद्धालू भक्त येतात आईंचे दर्शनासाठी। आणि 2 दिवस ही यात्रा असते, आणि आजच्या दिवशी दुसऱ्या दिवशी पालखी पण असते। आता तोच पालखी सोहळा तुम्हाला दाखवणार आहे आपण, त्याच्या आधी आपण जाऊया आईच्या मंदिराला, जी लाइटिंग वगैरे केली ती बघूया आणि दर्शन घेऊया ना। उमा अनया, आवडली ना? वाटे चालता चालता गो, वाटे चालता चालता आई मी थांब। आणि आलोय बघा, श्री रत्नेश्वरी देवी यात्रा व पालखी सोहळा 2023। आणि गर्दी बघा। अनया आकाश पाळण्यामध्ये बसणार ना? नाही बसणार? मम्मा सोबत बसणार? मम्माला पण बसायची इच्छा आहे, नाही बसणार मम्मा? सकाळपासून खूप बोलते की मला खूप बसायचंय, प्लीज मला बसव, तर आज मी तिला बसवणार आहे। सेम मम्माला बसवणारच आहे ती अनया, आहे ना? आणि गाव बघा, पूर्ण गाव सजवलंय। हे बघा वेणी, उमा गुरुवायरला गेलेलीस तेव्हा वेणी घालून गेलेलीस ना, आता पण वेणी घाल। गजरा होता काय? आणि आता तुम्हाला एंट्री दाखवतो। बोला औचित नंदर माझी गेली गो, औचित नंदर माझी गेली, रत्नू आईचे देवलावरी गो, आईचे देवलावरी, रत्नू आईचे देवलावरी गो, आईचे देवलावरी। अजय का भेटला आपल्या गावाला, झालं दर्शन? नमस्कार, थँक्यू थँक्यू। आणि आलोय मंदिरच बघा, बापरे काय आहे ना उमा। इकडचे आहेत कुठले? जसकरचे? अरे साऊथ इंडियन आहेत काय? बरं वाटलं, बरं वाटलं, थँक्यू। मनानं फिरतय जसकर गावा मंदिर, चांदीची पालखी मनानं फिरतय जसकर गावा मंदिर, जसकर गावा मंदिर। झालं दर्शन? टिकळी बघा किती मोठी लावली आहे मग, झालं ना? चला, हाय मायरा, हाय, कशी आहेस? झालं दर्शन? बोल रत्नू आहे माऊलीचा, उदो उदो बोल।
चालेल ताई, बरं वाटलं भेटून, थँक्यू. आणि आता दर्शन वगैरे घेऊन आलोय आणि समोरनच पालखी येते बघा. चौक भरीला चौक भरीला माणिक मोत्यांचा, चौक भरीला चौक भरीला माणिक मोत्यांचा, गोंधळ मांडीला गोंधळ मांडीला रत्नूबाईचा, गोंधळ मांडीला गोंधळ मांडीला रत्नूबाईचा, गोंधळ मांडीला गोंधळ मांडीला रत्नूबाईचा. तर या बाजूला सुरेश साहेब आहेत, तर सुरेश साहेब काय सांगणार आपल्या पालखीबद्दल आणि जत्रेबद्दल आणि मंदिराबद्दल काय सांगणार? या ठिकाणी जसकर गावामध्ये गेले अनेक वर्ष हा उत्सव फार मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा होत असतो. हा मंदिर बांधण्यासाठी प्रथम आम्ही ग्रामस्थांनी एकजूट केली आणि ते एकजुटीने प्रथम ग्रामस्थांनी ठराव घेतला की नाही आपला भव्य मंदिर बांधला आहे की असा तो रायगड जिल्ह्यामध्ये नसेल. तर हा जवळजवळ आमचा चौथा मंदिर आहे आज, आणि हा चौथा मंदिर असल्यामुळं याचं जे स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर इतके असे मजबूत आहे की पायलिंग आम्ही काम केलं पायलिंगचं, ते पायलिंगला फक्त आम्ही 29 लाख रुपये संपवले. जनता आम्हाला विचारायची कमेंटवर असतात अरे एवढे 29 लाख रुपये लागले कशाला, पण जे पायलिंगला जी आज जी मजबूती आली त्याच्यावर हा मंदिर उभा राहिला तो आज लोक बोलतात घरोघर होतो मंदिर बांधलं. असं प्रत्येक गावोगावच्या आमच्या नागरिकांनी या मंदिराला सहकार्य केलं आणि बाहेरच्या लोकांसुद्धा भरमसाळ खर्च केला. जवळजवळ 1 कोटी रुपये या आम्हाला खर्च आला या मंदिराला. आणि आज या मंदिराची शान आणि या मंदिराच्या मुळेच आमच्या जसगावची शान आहे. या जसगावात अनेक पदवीधर अनेक डॉक्टर्स इंजिनियर्स या देवीच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने तयार झालेले आहेत. पूर्वी आमचा हा मंदिर जे आपली जेमबीडीची कॉलनी आहे त्या कॉलनीमध्ये होता, हे साधं कौलवार मंदिर होतं आणि त्या कौलवार मंदिरचं आज हे भव्य स्वरूप हे आपल्या समोर दिसत आहे. या सर्व गावातल्या तरुणांनी आणि या कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेऊन हे मंदिर साकारलंय. जी पूर्वीपासून जी आपली परंपरा चालत आली ती तुम्ही बरोबर पुढे घेऊन चालले, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. तुमचं बोला रत्नेश्वरी माते की बोल 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 गोडी न बोल, 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 देईल तुला सावली आई माझी भक्तांची माऊली, रत्नू आई भक्तांची माऊली, आई माझी भक्तांची माऊली, रत्नू आई. मंडळी दर्शन वगैरे घेऊन पालखी वगैरे बघून आता आलोय प्ले झोन मध्ये आणि आण्याला आणि मम्माला मोठ्या मोठ्या पालण्याची राईड करायची आहे त्यानिमित्त. थँक्यू थँक्यू थँक्यू, बरं वाटलं बरं वाटलं भेटून. चला ना पहिली बोट राईड करशील काय? हा आता आम्ही बोट राईडला चाललोय, लाईन मध्ये उभी राहा. ही बघा कसली मोठी बोट आहे, पा उलटी नाही येणार ना तुला, मोठा मोठा लाट आहे ती. मी तर काय काय केलं वैष्णो देवी चढलाय, 2 टाइम झिप लाईन केलाय, मग हे पण करू शकते. ही बघ कोण आली तुझ्या मागे मागे, पूजा दीदी आली. जाऊ काय आमच्या सोबत, या या या. चला आता बसलोय आम्ही बोट मध्ये, मस्तपैकी बोट राईड एन्जॉय करा ना. नया काय एन्जॉय करा, बोट राईड. हा नया पहिलेच घाबरली. चला राईड करून किती मोठ्या लाटा येत होत्या ना, घाबरली. मित्र खतरनाक, मजा आली अनया, मजा आली ना, परत येणार ना या राईडला. दीदी मजा आली काय? मजा आली, खूप मजा आली. पूजा कसं वाटलं? दादा बिग फॅन. हो थँक्यू थँक्यू थँक्यू. चला अनयानी फुल एन्जॉय केला, फुल पैसा वसूल. मम्मा कुठं आहे? आमची मम्मा तर घाबरून कुठं लपूनच राहिली. काढ काढ काढ. काय नाव काय? साहिल. नमस्कार नमस्कार. काय नाव? अदिती पाटील. थँक्यू.
थँक्यू थँक्यू बरं वाटलं. प्रज्ञा आणि हर्षदचे एंगेजमेंट पासून तुला फॉलो करतो आणि तुझा ग्राफ इतका इन्क्रीज झालेला आहे ना एडिटिंग मध्ये. इवन ड्रोन शॉट्स पण खूप छान आहेत तुझे, खूप छान वाटतात व्हिडिओज. आम्ही डेली फॉलो करतो तुला, आई म्हणजे सासू सासरे सर्व आम्ही बघत असतो. खूप बरं वाटलं भेटून, खूप बरं वाटलं. चल मम्मा आली पाहिजे होतीस तू राईड मध्ये, ताई राईड एन्जॉय केली तुम्ही? उमाला घेऊन जावा. अनया अनया कशी वाटली राईड मम्माला सांग. मम्मा मला राईड खूप खतरनाक होती, जेव्हा आम्ही वरती गेलो तेव्हा असं वाटत होतं की आताच राईड संपली. मम्मानी केली पाहिजे ना. बघितलंच नाही मी. मम्मा जा जा एकदा करून ये. चल आता मम्माला आकाश पाळण्यात बसूया आपण. मंडळी पुढे बसा पुढे बसा, बोलून बोलून सीट पकडली आणि मम्माची हालत फुल खराब ना. हडिंग एकदम बेकार होता एकदम खरंच. मी नाही मला वाटलं वन ऑफ द डेंजरस ड्रॅगन होता, वन ऑफ द डेंजरस ड्रॅगन. बस झालं. अनया अनया सांभाळून घेत होती, मम्मा आईस्क्रीम खाव आईस्क्रीम खाव, पण मम्माची हालत खराब झाली पण मजा आली. थँक्यू थँक्यू. अरे बांगलादेशचा व्हिडिओ बघितला, जाशील ना मोठा झाल्यावर बाहेर देशात. अरे वा थँक्यू बरं वाटलं सर भेटून. काय नाव याचं? समित पाटील. समित समित आहे इकडे मस्त. हाय काय नाव तुझं? आरोवी. आय 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 मस्त छोटे छोटे मंडळी भेटले आहेत. आय कर आय कर सर्वांना. हाय हो नमस्कार नमस्कार. चला तर सर्व ऍडव्हेंचर झाले आपले, फक्त आता एकच राईड बाकी आहे ना आकाश पालनावाली करायची ना. मम्मा करणार ना? मम्मा तरी गॉन गेली, मम्मा एक्झिट झाली आपली. अनया तू करणार काय? बस झालं ना. अनया पण मम्माला तू सांभाळून घेतलंस ते बरं वाटलं. बटर स्कॉच आईस्क्रीम पाहिजे, कोणती व्हॅनिला पाहिजे, पण जे काही आहे ते बरं झालं. आता चला आता काहीतरी खाऊया आपण. चौक भरीला चौक भरीला माणिक मोत्यांचा, चौक भरीला चौक भरीला माणिक मोत्यांचा, गोंधळ मांडीला गोंधळ मांडीला रत्नूबाईचा. आणखी एक ताई भेटल्यात आपल्या, ताई काय नाव तुमचं? शीतल पाटील. शीतल पाटील ताई इकडच्याच? मी उरणची आहे, माझं चिरले गावठण गाव आहे सासरा. आणि व्हिडिओ वगैरे आवडतात ना? आणि कोणता ब्लॉग आवडलेला अनयाचा तुम्हाला? अनया सोबतचा वैष्णव देवीचा. तू अजिबात थकली नव्हतीच ना? मला पण त्याच्याने स्ट्रॉंग असं वाटतं की मी पण चढेन. गेली पण आणि उतरली पण. आणखी एक साहेब आहे तिकडे, काय नाव काय तुमचं? विनोद कदम, ज्यांनी आम्हाला बघा व्हिडिओ कॉल केलाय. हाय ताई नमस्कार. चालेल चालेल, आवडीने बघताय ना व्हिडिओ? चालेल थँक्यू थँक्यू. गोंधळ मांडीला गोंधळ मांडीला रत्नूबाईचा. तुमचं हे बघलं आपण इथलं केरळचं? केरळचं ते वहिनी तुम्हाला बनवायला सांगेल ते डेंजर बाबा. चला चला थँक्यू. बोल 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 गोडी न बोल, बोल 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 गोडी न बोल,
तर मंडळी आता भरपूर फिरलो, भरपूर गेम्स खेळलो, पूर्ण राईड्स वगैरे केल्या आणि आता आलोय आपण रत्नेश्वरी आईची पालखी बघण्यासाठी. नमस्कार नमस्कार. हां आणि या बाजूला बघा बँजू वगैरे, भरपूर बँजू असतात आपल्या पालखीमध्ये. मस्त एकदम. कुठले तुम्ही? उरण बांदिवे. उरण उरणचे आपले बँजू सर्व दिसतात तुम्हाला. बोला रत्नेश्वरी माते की जय. आणखी एक तुझा आपल्या गावचा बँड दिसतोय इकडे बघा. काय बोलतोस? आपल्या गावातला आहे बँड? केगाव. हा उरण केगावचे इकडे दिसतात तुम्हाला. वाजवा वाजवा पूल धमाल. एक नंबर बोला. थँक्यू. काय काय नाव काय? तुम्ही पण व्हिडिओ बनवताय? काय चॅनलचं नाव काय? नवीन चॅनल आहे तर मी जयेश ठाकूर. आपल्याला सपोर्ट करा नवीन चॅनलवर आणि या दादाला पण सपोर्ट करा. याचे ब्लॉग पण भारी असतात. एक नंबर. थँक्यू थँक्यू. बरं वाटलं भेटून. चला आता थोड्याच टायमाने पालखी येणार आहे इथे. आता मस्तपैकी पालखीचे सिनेमॅटिक शॉर्ट्स एन्जॉय करा आणि बघा हे नगारे ढोलकेवाले सर्व वाजवणार मस्त एकदम. आणि मंदिर बघा आरती सुरू आहे. आता थोड्याच टायमाने पालखी खाली उतरणार आणि एकंदरच पूर्ण गावभर पालखी फिरवणार आहोत, मिरवणार आहोत आपण. बोला रत्नेश्वरी माते की जय.